विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। युरिया खताची ज्यादा दराने विक्री, शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी। कंपन्यांकडून युरिया खताची पोच मिळत नसल्याने ज्यादाची आकारणी, कृषी सेवा केंद्र चालकांचं म्हणणं। जत येथील कृषी सेवा केंद्रांमध्ये मिळणारा युरिया हा ज्यादा दराने विकला जात असल्याची तक्रार जत तालुक्यातील खोलेश्वर येथील एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। मूळ किमतीपेक्षा ज्यादा पैशांची आकारणी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे। हे त्वरित थांबले पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांकडून कृषी सेवा केंद्र व कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे। या उलट कृषी सेवा केंद्र चालकांकडून याबाबत माहिती घेतली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले आहे की युरिया खताचे भाडे हे कंपन्यांकडून वेगळे आकारले जाते। कंपन्यांकडून युरिया पोच मिळत नाही तर शेतकऱ्यांकडून भाडे आकारणी करणे बंधनकारक आहे। जत तालुक्याला युरिया पोच येणे गरजेचे आहे। दुकानदारांना विक्रीसाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत। दुकानदारांना प्रत्येक शेतकऱ्यांना सामोरे जाणे अडचणीचे ठरत आहे अशी माहिती कृषी सेवा केंद्र चालक अर्जुन सावदी यांनी दिली आहे। शमशेर अप्पासून नाईक, राहणार घुलेश्वर, या शेतकऱ्याने ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र मालकाचं नाव आहे सौदी बंधू यांच्याकडून युरिया तसेच मॅग्नेशियम सल्फेट या खतांची खरेदी केली होती। तर सदर खरेदी मागे दुकानदाराने ओरिजिनल बिलाची रक्कम झाली होती 3,634। तर सदर शेतकऱ्याला 3,634 रुपयाचं बिल देऊन त्याच्याकडून जबरदस्तीने 3,770 रुपये वसुली केलेत। तर वसुली केल्यानंतर सदर शेतकऱ्याने त्या दुकान मालकास विनवणी केली असता त्याला उडवाडूची उत्तर दिली, आरेतुरीची भाषा केली व तुला काय करायचंय करून घे बघून घे अशी हमरेतुमरीची भाषा केली। शेतकऱ्याने बिलाची पावती मागता असता सदर दुकान मालकाने GST बिलात छेडछाड करून 3,770 हे असं कच्चं लिहून दिलंय आणि सदर GST बिलाची छेडछाड केली आहे। सदर गोष्टीची कल्पना आम्ही कृषी अधिकारी मेडीदार साहेब यांनाही दिले। मेडीदार यांना आम्ही विनंती केली की तुम्ही सदर कृषी दुकान मालक ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र यांना नोटीस काढावी, सदर झालेल्या घटनेबद्दल विचारणा करावी, अन्यथा आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा अल्टिमेटम देतोय। आणि ह्या जे वाढीव दराने जे दुकानदार घेत आहेत, जतमध्ये असे बरेचसे दुकानदार घेत आहेत का, ह्याची तुम्ही एक भरारी पथकामार्फत चौकशी करा आणि शेतकऱ्यांची, जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चालणारी लूट व लुबाडणूक थांबवा। सदर ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र या दुकानदाराने जे बिलात छेडछाड केलंय ह्याची कल्पना आम्ही GST ऑफिस दिल्ली यांना मेल करून आम्ही केलेली आहे। तसेच ग्राहक पंचायत यांनाही आम्ही सदर तक्रार दिली की शेतकऱ्याची झाली लुबाडणूक ही ग्राहक पंचायत न्यायालयात ह्याच्यात आम्ही ते केस रजिस्टर केले। कृषी कार्यालय यांनाही आम्ही तसं निवेदन दिलंय। 8 दिवसाच्या अंतरावर कृषी कार्यालयाने मेडीदार यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्यांची चौकशी करू व त्यांना योग्य ती कारवाई करू त्यांच्यावर। जर तसे न झाल्यास कृषी कार्यालय असेल, सदर दुकानदार असेल व जतमध्ये हा एक दुकानदार असं करतोय का, बाकीचे दुकानदार पण म्हणजे खताचे दुकानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक वगैरे करतात अशी शंका आम्हाला या ठिकाणी येत आहे। त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही एक भरारी पथक नेमावं, त्या भरारी पथकामार्फत जतमधल्या सर्व खताचे दुकानदार असतील यांची चौकशी करावी, सदर योग्य किमतीनं देत आहेत का वाढीव दराने घेत आहे, एकेका पोत्यामध्ये 34 रुपये 40 रुपये असे जबरदस्तीनं वसूल करत आहेत। दिवसभरात जर त्यांची जर इन्कम काढली तर शेतकऱ्यांची किती मोठी लुबाडणूक या ठिकाणी होत आहे हे आपणास इथं निदर्शनास येत आहे। तरी आम्ही त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत, 8 दिवसाच्या अंतरात कारवाई नाही झाली तर कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल। जॉकेश अदाटे, जत।